शिक्षणाची एक मोठी बातमी आपण पाहणार होती, म्हणजे पुण्याच्या धायरीमध्ये अल्पवयीन मुलावर गोळीबार करण्यात आलेला आहे. अल्पवयीन मुलाकडूनच हा गोळीबार झाल्याचं देखील उघड झालेलं आहे. सुदैवानं कुणीही यामध्ये जखमी नाही. मिकी घई आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. मिकी, पुण्याच्या धायरीत नेमकं काय घडलेलं आहे? अजिंक्य, अगदी जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये नक्कीच चाललंय तरी काय असा प्रश्न सगळ्या पुणेकरांना पडलाय. कारण सातत्याने पुण्यामध्ये अशा पद्धतीने घटना समोर येत आहेत. धायरी परिसरात देखील आता एक फायरिंग झालेलं आहे त्या ठिकाणी. आत्ताच अवघ्या 10 ते 15 मिनिटांपूर्वी त्या ठिकाणी हे फायर झालेलं आहे. एका अल्पवयीन मुलाकडं हे वेपन होतं आणि त्यांनी थेट त्याच्या एका अल्पवयीन ज्याच्याबरोबर काही दिवसांपूर्वी त्याच्याबरोबर वाद झालेले होते त्याच्यावर फायर केलेलं आहे. सुदैवानं ही गोळी लागलेली नाहीये, मात्र अतिशय वर्दळीचा हा सगळा भाग आहे. अशा पद्धतीने थेट पिस्टल मधून फायर केलं जातं. सुदैवानं ही गोळी कुणाला लागली नाहीये जी प्राथमिक माहिती मिळते, कारण क्राईम ब्रांचची टीम अवघ्या काही वेळात तिथं पोहोचेल अशी माहिती मिळते. मात्र अशा पद्धतीने पुण्यामध्ये अल्पवयीन मुलांकडून थेट बंदूक त्यांच्याकडे बाळगली जात आहेत आणि फायर सुद्धा केलं जात आहे. त्यामुळे पुण्यात नक्की चाललंय तरी काय, खरंच पोलिसांची दहशत किंबहुना पोलिसांचा वचक या चोरट्यांवर किंबहुना या सगळ्या अल्पवयीन मुलांवर राहिलंय का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. बरोबर. मग मिकी, अल्पवयीन मुलगा असताना देखील त्याच्याकडे बंदूक आली, कुठून बंदूक असेल तर मात्र या बंदुकीचा अशा प्रकारे फायरिंग साठी केलेला वापर अतिशय चिंताजनक बाब आहे. पुणे शहरात नेमकं चाललंय काय हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो, कारण दिवसागणिक वाढणाऱ्या कोयता गँगचे हल्ले आणि त्यानंतर आता झालेला गोळीबार कसं पाहताय पुणेकर या घटनेकडे? अगदी जसं आपण सांगितलं की पुण्यामध्ये कोयता गँग अर्थात वाहनांची तोडफोड, आज सकाळी जरी बघितलं तर अशाच पद्धतीने गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता संध्याकाळी थेट अल्पवयीन मुलांकडून हे फायरिंग होत आहे. किरकोळ वादावरून थेट हे पिस्टल्स कुठून येत आहेत हे नेमकं आणि पुण्यामध्ये एवढी गुन्हेगारी वाढली आपण दिलेली आहे सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.